नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, आजचा आपला विषय आहे सर्दी। विविध कारणांनी सर्दी होत असते आणि या सर्दीमुळेच कधी कधी नाक इतके व्हायला लागते की ते थांबतच नाही। तर या वाहत्या नाकासाठी आणि त्यामुळे येणाऱ्या शिंका इत्यादीसाठी आपण या व्हिडिओत खास उपचार, घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत। हा उपाय तुम्हाला इतर कुठेही चॅनलवर, कुठल्याही चॅनलवर सापडणार नाही अशी मला खात्री आहे। मात्र हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। श्रोते हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याने मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास एक प्रोत्साहन मिळत असते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्यांना वाहत्या नाकाचा त्रास असेल किंवा शिंका वगैरे येत असतील त्यांनी हा उपाय करायचा आहे। मात्र एक छोटीशी सूचना, ज्यांना श्वसनासंबंधी काही ॲलर्जी असेल, विकार असेल, आजार असेल, त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच आपण हा उपाय करावा अशी विनंती आहे। चला तर मग सुरू करूयात आजचा हा उपाय। तर श्रोते हो, वाहणारे नाक, सर्दीमुळे वाहणारे नाक आणि त्यामुळे येणाऱ्या शिंका यासाठीचा हा खास व्हिडिओ आहे। आणि हा उपाय सुरू करण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा कापूस। आपल्याला जास्त कापसाची आवश्यकता नाही, अगदी थोडासा कापूस घ्यायचा आहे। एक वात तयार होईल, आपण जी दिव्याला वात तयार करतो तेवढी वात तयार होईल, एवढाच कापूस आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्या कापसामध्ये जर त्याचं बी असेल, लक्षात घ्या मी काळजीपूर्वक सांगत आहे, त्याचं जे बी असतं ते आपल्याला काढून टाकायचे आहे, त्याची आपल्याला आवश्यकता नाही। आपल्याला फक्त कापूस घ्यायचा आहे आणि आपण त्याची वात तयार करायची आहे। दिव्यासाठी किंवा समईसाठी आपण जशी वात तयार करतो तशी वात आपल्याला तयार करायची आहे आणि माचीस हातात घ्यायची आहे। त्यानंतर त्या वातेला पेटवायचं आहे। लक्षात घ्या श्रोते, काळजीपूर्वक, तुम्ही म्हणताल की सर्दीचा उपाय आहे आणि वातेला पेटवायचं आहे, तर आपल्याला थोडंसं वातेला पेटवायचं आहे आणि पेटल्यानंतर तिला लगेच थोडं पेटून झाले की ते विझवायचे आहे। आणि जो धूर निघत आहे आपल्याला, हाच जो धूर आहे तो आपल्या शिंकांवर औषधाचं काम करतो। आपल्याला हा धूर आपल्या नाकाच्या आतमध्ये ओढायचा आहे। लक्षात घ्या, जो धूर निघतो तिथे जवळ नाक घ्यायचे आहे आपल्याला, सोसल अशा प्रकारे आपल्याला हा धूर जो आहे आपल्या नाकात ओढायचा आहे। अगदी जी छोटीशी त्याची धुराची जी एक प्रकारे धूर असतो तो आपल्याला अर्धा ते एक मिनिटभर हा वास धूर आपल्या आतमध्ये नाकात घ्यायचा आहे। आपल्याला 5 मिनिटात जाणवेल, फक्त 5 मिनिटात जाणवेल की तुमच्या शिंका कमी होतील किंवा पूर्णपणे थांबून जातील। दुसरी गोष्ट म्हणजे अगदी अर्ध्या तासात तुमचे जे वाहणारे नाक आहे ते सुद्धा बंद होऊन जाईल, थांबून जाईल। तर अगदी छोटासा हा उपाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र एक सूचना आहे की लहान मुलांना, जे 10 ते 12 वर्षाच्या आतील मुले आहेत, त्यांना मात्र हा उपाय त्यांच्यासाठी नाही आहे। लक्षात घ्या, त्यांचे नाक फार सेन्सिटिव्ह असते। श्रोते हो, ह्या ज्या शिंका थांबलेल्या आहेत यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की शिंकांमुळे आणि वाहणाऱ्या नाकामुळे आपल्या नाकाच्या आतील जो पडदा असतो त्याची जी त्वचा आहे ती अतिशय सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील बनलेली असते। आणि त्यामुळेच ज्यावेळेस आपण हा धूर आतमध्ये घेतो तो हा धूर घेतल्यानंतर या त्वचेचा जो सेन्सिटिव्ह नेस आहे, संवेदनशील जो संवेदना आहेत या कमी होतात आणि आपला परिणामी शिंका बंद होतात आणि वाहते नाकसुद्धा थांबून जाते। स्वतः अगदी छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता। पूर्ण खात्री आहे, उपाय ऐकलेला आहे आपण, सर्दी शिंका असतील तर लगेच करा आणि आपले वाहते नाक थांबवा, शिंका थांबवा, 100% आराम मिळणार आपल्याला, यामध्ये काही शंका नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्दी शिंका नीट झाले असतील तरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत, धन्यवाद।